सोलापूरच्या माढा तालुक्यातील खैराव गावच्या सीना नदीपात्रात यवतमाळ जिल्ह्यातील चार ऊसतोड कामगार बुडाल्याची घटना घडली आहे. चौघांचाही अद्याप शोध लागलेला नाही. शंकर विनोद शिवणकर वयवर्ष 25, प्रकाश धाबेकर वयवर्ष 26, अजय महादेव मंगाम वयवर्ष 25, राजीव रामभाऊ गेडाम वयवर्ष 26 सर्व राहणार लसना टेकडी तालुका जिल्हा यवतमाळ अशी बुडालेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऊसतोड कामगारांची टोळी जगदाळे वस्ती खैराव तालुका माढा या ठिकाणी आली होती. जवळच सीना नदीवर हे चौघे कुटुंबातील व इतर सदस्यासह आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेले होते. शंकर हा प्रथम पाण्यात गेल्यावर बुडायला लागल्यावर प्रकाश त्यास वाचवण्यासाठी गेला असता तोही बुडू लागल्यानं इतर दोघेही पाण्यात उतरले. सीना नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं चौघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं असून 3 तासानंतरही चौघांचा शोध सुरूच आहे.